महाविकास आघाडीच्या मौनामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती. आव्हाड मदत मागत होते पण पोलिसांनी मदत केलेली नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप. तर संभाजीराजे आणि माझे कौटुंबिक संबंध म्हणत शांततेचा मार्ग काढण्याचं केलं आवाहन. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आव्हाडांचे समर्थक आक्रमक, हे भाजपचं फोडाफोडीचं राजकारण म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची केली मागणी. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण, विधानसभेला भाजपच्या विरोधात ताकदीनं उतरा, सोनिया गांधींच्या काँग्रेस नेते आणि खासदारांना सूचना. एसआरए सर्वेक्षणावरून नवी मुंबईमध्ये महायुतीमधला वाद चव्हाट्यावर, भाजप आमदार गणेश नाईकांच्या विरोधात शिंदे गटाच्या विजय चौगुलेंचं उपोषण. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद जर संपला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या समर्थनात राजरत्न आंबेडकर मैदानात, मराठा आरक्षणाला पाठिंबा, काका प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भूमिका. अमित ठाकरेंनी घेतली दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट, माझा पक्ष या कुटुंबाच्या पाठीशी, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. नव्या संसद भवनाच्या इमारतीला गळती, काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट, काही दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिरालाही लागली होती गळती, इमारतींच्या बांधकामाच्या दर्जावर काँग्रेसचा प्रश्न. के व्ही के घाटकोपर सार्वजनिक शाळेमध्ये मध्यान्ह भोजनातल्या भातात झुरळ, विद्यार्थिनीची तक्रारीनंतर मुख्याध्यापकांकडून सखोल चौकशीचे आदेश. वर्ध्यात MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कॉलेजच्या छतावरून उडी मारत पूजा रजनीनं संपवलं जीवन, परीक्षा देऊ न दिल्यामुळे तणावात उचललं टोकाचं पाऊल. आई वडिलांचा मुलांवर जितका हक्क असतो तितकाच हक्क आजी आजोबांचा, सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी.